नमस्कार मित्रांनो, आज आपण पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्वपरीक्षा 2023 ची जी काही परीक्षा आलेली आहे त्या परीक्षेच्या तयारी संदर्भात आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकातील आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात आपल्याला जे काही परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न बघणार आहोत आणि त्यांच्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर बघूया आज आपण त्यांच्या बाबतीत माहिती आणि परीक्षेमध्ये जे मागील परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न बघूया त्यांच्या बाबतीत। आपण आता थोडक्यात माहिती बघूया। त्यांचा जो जन्म आहे तो 11 एप्रिल 1827 पुणे या ठिकाणी झालेला आहे। त्यांचं मूळ घराणे म्हणजे त्यांचं जे मूळ घराणे आहे ते साताऱ्याजवळील म्हणजे सातारा जो काही जिल्हा आहे त्याच्यात त्या सातारा जिल्ह्यातील कटगुण हे त्यांचं मूळचं गाव आहे। कटगुण हे जे आहे ते त्यांचं मूळ गाव आहे म्हणजेच मूळ घराणे साताऱ्याजवळील कटगुण गावचे होते। त्यांचं जे नाव आहे ते ज्योतिबा फुलेंचं नाव आहे ते ज्योतिराव गोविंदराव फुले असं त्यांचं नाव आहे। मूळ आडनाव त्यांचं गोरे हे होते। त्यांच्या कुटुंबाचा जो आहे तो फुलांचा व्यवसाय करत असल्याने लोक त्यांना फुले या नावाने संबोधू लागले। ज्योतिबा 1 वर्षाचे असताना त्यांची आई चिमणाबाई यांचे निधन झाले त्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जी जबाबदारी आहे त्यांचे वडील गोविंदराव यांच्यावर पडली। त्यांचं शिक्षण आहे ते बघूया आता शिक्षणासंदर्भात। प्राथमिक शिक्षण जे आहे ते त्यांचं 1834 ते 1838 या वर्षी झालेलं आहे। ज्योतिराव अभ्यासात खूप हुशार व चौकस होते। ज्योतिबांच्या वडिलांनी त्यांचे शिक्षण बंद करून त्यांना बागकामात लावले। इसवी सन 1840 नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या सावित्रीबाई यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते। त्यावेळी त्यांचे ज्योतिबांचे जे वय आहे ते 13 वर्षे व सावित्रीबाईंचे वय किती होते तर 9 वर्षाचे ते होते। 1840 त्यांचा विवाह झालेला आहे त्यावेळेस त्यांचे वय फक्त 13 वर्ष होतं आणि सावित्रीबाई फुले यांचेच म्हणजे त्यांचं वय किती होतं तर 9 वर्षे होते। परंतु गफार मुन्शी बेग व धर्म उपदेशक लिजिट साहेब यांच्या आग्रहाखातर ज्योतिबांचे शिक्षण हे जे आहे ते पुन्हा सुरू झाले म्हणजे पुन्हा चालू झाले। इसवी सन 1841 त्यांचे नाव मिशनरी शाळेमध्ये दाखल करण्यात आले व माध्यमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून त्यांचे झाले। माध्यमिक जे शिक्षण आहे ते त्यांचे इंग्रजी माध्यमातून झालेले आहे। या शाळेत त्यांनी 1847 त्यांनी जे आहे ते शिक्षण घेतलेलं आहे। ज्योतिबांनी शाळेत शिक्षण घेत असताना लष्करातून निवृत्त झालेले लहुजी बुवा मांग यांच्याकडून तालिमींचे कुस्ती दांडपट्टा नेमबाजी इत्यादीचे शिक्षण जे आहे ते घेतलेले होते। इसवी सन 1847 त्यांनी थॉमस पेन यांच्या राईट ऑफ द मॅन नावाचा ग्रंथ त्यांच्या वाचनात आला त्यामुळे त्यांनी हिंदू समाजातील व धर्मातील विषमता ईश्वर निर्मित नसून मानव निर्मित आहे हे त्यांना कळून आले। त्यातूनच त्यांच्या परांजपे नावाच्या मित्राच्या लग्नात वराती मागून जात असताना एका सनातनी माणसाने शूद्र म्हणून तिथून निघून जाण्यास त्यांना सांगितले। या अपमानाने त्यांना जातीयवाद आणि अस्पृश्यता याबाबत जे आहे ती जाणीव झाली आणि शूद्रांना शिक्षण देण्याचे विचार त्यांच्या मनात आले व त्यातूनच त्यांनी कार्यास सुरुवात केली। इसवी सन 1848 ज्योतिबांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा ही बुधवारपेठेतील भिडांच्या वाड्यात सुरू केली। या शाळेत ज्योतिबा स्वत शिक्षक होते। त्यांनी सावित्रीबाईंना लिहिण्या वाचण्यास शिकवले आणि त्यांची शिक्षिका म्हणून तिथं जी आहे ती नेमणूक करण्यात आलेली आहे म्हणजे त्यांनी जे आहे ते शिक्षिका म्हणून तिथं नेमणूक त्यांची केली। सावित्रीबाई शाळेत जात येत असताना लोक त्यांना अपमानास्पद भाषा वापरत आणि त्यांची निंदा करत असत। काही कर्मट लोक त्यांच्या अंगावर शेण फेकून दगड फेकून मारत पण सावित्रीबाईंनी आपले काम प्रामाणिकपणे व निष्ठेने चालू ठेवले। ज्योतिबांच्या वडिलांनीही आपल्या सुनेने शिक्षिका म्हणून काम करावे हे त्यांना पसंत पडले नाही। इसवी सन 1849 त्यांनी ज्योतिबा व सावित्रीबाई यांना घराबाहेर काढले।
तर अशा प्रकारे हे आपण इथं महत्त्वाचे ही जे आहेत महत्त्वाचे पॉइंट घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इसवी सन 1851 मध्ये बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा त्यांनी सुरू केली. इसवी सन 1848 मध्ये पहिली शाळा सुरू केलेली होती. त्याच्यानंतर 1851 मध्ये जी आहे ती बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा त्यांनी सुरू केली. आणि इसवी सन 1851 मध्ये रास्त पेठेत मुलींची तिसरी शाळा त्यांनी सुरू केलेली आहे. तर एक त्याच्यानंतर इसवी सन 1852 मध्ये वेताळपेठ येथे आणखी एक मुलींची शाळा त्यांनी सुरू केलेली आहे. तर अशा प्रकारे ही माहिती ही जी आहे ही माहिती महत्त्वाची आहे. इसवी सन 1852 मध्ये शिक्षण क्षेत्रात हे महत्त्वाचे काम केल्याबद्दल मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामबाग वाड्यात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कधी तर 1852 मध्ये. इसवी सन 1852 मध्ये त्यांनी वेताळपेठेत अस्पृश्यांच्या मुलांसाठी 2 शाळा उघडल्या. किती शाळा उघडल्या? तर अस्पृश्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं याच्यासाठी जे आहेत ते त्यांनी 2 शाळा वेताळपेठेमध्ये अस्पृश्यांच्या मुलांसाठी 2 शाळा उघडल्या. इसवी सन 1853 मध्ये आपल्या काही मित्रांच्या सहकार्याने महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. इसवी सन 1853 मध्ये आपल्या काही मित्रांच्या सहकार्याने महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या नावाची जी संस्था आहे ती त्यांनी स्थापन केलेली आहे. इसवी सन 1854 मध्ये काही काळ त्यांनी स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केलेली आहे. कधी? तर 1854 मध्ये. आणि इसवी सन 1855 मध्ये त्यांनी तृतीय रत्न हे नाटक जे आहे ते नाटक तृतीय रत्न नावाचे नाटक लिहिलेले आहे. कारण पुरोहितांकडून शूद्रांची केली जाणारी फसवणूक या बाबतीत जे आहे ते वर्णन म्हणजेच या नाटकामध्ये जे आहे ते करण्यात आलेलं आहे. इसवी सन 1855. तर हे आपण महत्त्वाचं आहे हा पॉईंट हा इथे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. याच वर्षी त्यांनी प्रौढांसाठी रात्रीची शाळा काढली. इसवी सन 1856 मध्ये सनातनी ब्राह्मण लोकांनी मारेकरी पाठवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. कधी? तर 1856 मध्ये. ते जे होते मारेकरी होते ते त्यांचं नाव होतं, एकाचं नाव होतं रोडे आणि दुसऱ्याचं नाव होतं कुंभार. त्याच्यानंतर जे आहेत ते महात्मा ज्योतिबा फुले यांचे ते अनुयायी झालेले आहेत. त्यांना शरण जाऊन आणि ते अनुयायी झालेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे आहेत ते मारेकरी. नंतर ज्योतिबांना शरण जाऊन आणि त्यांचे अनुयायी झालेले आहेत. इसवी सन 1807 मध्ये त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. इसवी सन 1863 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. याच गृहात प्रसूत झालेल्या एका ब्राह्मण विधवा काशीबाईच्या मुलाला म्हणजेच यशवंतला त्यांनी दत्तक घेतलेले होते. इसवी सन 1864 मध्ये त्यांनी पुण्याला सारस्वत जातीतील एक पुनर्विवाह घडवून आणला. इसवी सन 1865 मध्ये विधवांचे केस विपण करण्यास बंदी करण्यात यावी म्हणून त्यांनी तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्याच्यानंतर इसवी सन 1868 मध्ये ज्योतिबांच्या वडिलांचे निधन झाले. याच वर्षी त्यांनी आपल्या घराचा पाण्याचा होत जो आहे तो अस्पृश्यांसाठी खुला केलेला आहे म्हणजेच खुला केला 1868 मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी जे आहे ते इसवी सन 1869 मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला. तसेच ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक जे आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. हे जे आहे हे पद्यात्मक म्हणजेच कविता स्वरूपात हे जे आहे हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. कधी? तर 1869 मध्ये. त्यानंतर जे आहे ते सत्यशोधक समाजाची 50 वर्षे म्हणजेच गेल्या वर्षी जे आहे ते सत्यशोधक समाजाची जी आहे ती 150 वर्ष 150 वर्षे जी आहेत ती पूर्ण झालेली आहेत. म्हणजे आता हे 151 वर्ष जे आहे ते चालू झालेले आहे.
इसवी सन 1873 मध्ये म्हणजेच 24 सप्टेंबर 1873 मध्ये त्यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. इसवी सन 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुण्यात त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पहिले अध्यक्ष तेसवत होते म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले हेच या सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष होते. सत्यशोधक समाजाची जी तत्वे आहेत ती आपण इथे बघूया. ईश्वर एकच असून तो निर्गुण व निराकार आहे. दुसरं आहे 2 नंबर सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. 3 नंबर परमेश्वराची भक्ती किंवा प्रार्थना करण्याचा प्रत्येक व्यक्तीस अधिकार आहे. आईला भेटण्यासाठी अगर बापाला प्रसन्न करण्याची मध्यस्थाची गरज नसते त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची गरज नाही. 5वं तत्व आहे मानवाला जातीमुळे नव्हे तर गुणामुळे श्रेष्ठ प्राप्त होते. आणि 6वं तत्व जे आहे ते खालील जातीच्या पिळवणूक करण्यासाठी पुनर्जन्म कर्मकांड मंत्रतंत्र या गोष्टी आहेत. आणि 7वं जे तत्व आहे ते कोणताही धर्म हा देवाने लिहिलेला नाही तो माणसानेच लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे महत्त्वाचे असे हे जे काय आहेत ते तत्व होती. आता आपण इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघूया रामायण हे कोणी लिहिलेलं आहे तर संत तुलसीदास यांनी जे आहे ते रामायण लिहिलेले आहे. आणि महाभारत हे महर्षी वेद व्यास यांनी लिहिलेलं आहे. तसंच रामायण जे आहे ते महर्षी वाल्मिकी यांनी सुद्धा लिहिलेलं आहे. इसवी सन 1876 ते 1882 पर्यंत फुले म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत ते पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. कधीपासून ते कधीपर्यंत तर 1876 ते 1882 पर्यंत 1876 ते 1882 पर्यंत जे आहेत ते महात्मा ज्योतिबा फुले हे जे आहेत हे पुणे महानगरपालिकेचे जे सदस्य होते. इसवी सन 1877 मध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस त्यांनी धनकवडी येथे पीडित मुलांसाठी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी जे आहे ते अन्नसत्र चालू केलेलं होतं. म्हणजेच जे लहान मुलं आहेत त्यांना त्या अन्न क्षेत्रामध्ये जे आहे ते जेवणाची फुकटमध्ये जी आहे ती व्यवस्था केलेली होती. इसवी सन 1882 मध्ये फुल्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या तुरुंगातून सुटल्यावर जाहीर सत्कार केला. इसवी सन 1882 मध्ये फुल्यांनी म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो आहे तो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या तुरुंगातून सुटल्यावर जाहीर सत्कार केलेला आहे. इसवी सन 1888 मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत त्यांनी भारतीय परिस्थितीचे खरे वर्णन करणारे सडेतोड भाषण केलेले आहे. ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी मांडल्या. या कार्यक्रमात त्यांनी जनतेसाठी शिक्षणाची मागणी केली. तसेच त्यांनी हंटर कमिशन पुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केलेली आहे. तर इथं महत्त्वाचं काय आहे तर हंटर कमिशन आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी मागणी केलेली आहे त्यांनी. सत्यशोधक समाजाच्या प्रसारासाठी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे साप्ताहिक चालवले. ज्योतिबा फुले यांनी दीनबंधू या साप्ताहिक वृत्तपत्रातून विपुल लेखन केलेलं आहे. तर इथं महत्त्वाचं काय आहे तर कृष्णराव भालेकर यांनी जे आहे ते दीनबंधू हे साप्ताहिक चालवले. कशासाठी तर सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू हे साप्ताहिक चालवलेलं आहे. आता ज्योतिबा फुले यांनी जे काय लिखाण केलेलं आहे त्या संदर्भात आज आपण माहिती बघूया. त्यांनी लिखाण केलेले जे काय त्यांचे लिखाण बघूया आपण. एक महत्त्वाचे जे आहे ते सार्वजनिक सत्यधर्म हा 1891 साली त्यांचा जो आहे त्यांच्या मृत्यूनंतर हा जो ग्रंथ आहे तो प्रकाशित झालेला आहे. तर हा खूप परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून हे जे आहे हे आपण सुरुवातीला घेतलेला आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा 1891 साली
प्रकाशित झाले, म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर जो आहे तो प्रकाशित झालेला आहे. कारण ज्योतिबा फुले यांचं जे निधन आहे ते 28 नोव्हेंबर 1890 साली झालेलं आहे. कधी तर 28 नोव्हेंबर 1890 साली त्यांचं जे आहे ते निधन झालेलं आहे, म्हणजेच 28 नोव्हेंबरला त्यांची पुण्यतिथी असते. त्याच्यानंतर त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे 1873 साली. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा पोवाडा जो आहे तो 1869 साली त्यांनी लिहिलेला आहे. तसेच ब्राह्मणांची कसब हा हे जे आहे हा ही कविता म्हणजे पद्यात्मक हे जे आहे कविता स्वरूपात जे काही लिहिलेलं आहे संधीसाधू ब्राह्मणांच्या कारवायांवर प्रकाश टाकण्यासाठी हे जे आहे ते लिहिलेलं आहे. कविता स्वरूपात लिहिलेलं आहे ब्राह्मणांची कसब ते 1869 मध्ये. आणि शेतकऱ्यांचा आसूड हा जो काय शेतकऱ्यांचा आसूड हा जो काय ग्रंथ लिहिलेला आहे तो 1883 साली लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय तर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढा अनर्थ एका अविद्येने केला. हे जे आहे हे महत्त्वाचं वाक्य आहे, म्हणजेच हे शेतकऱ्यांचा आसूड या संदर्भातलं आहे. त्याच्यानंतर इशारा हा जो ग्रंथ आहे तो त्यांनी 1885 मध्ये लिहिलेला आहे. इशारा हा जो ग्रंथ आहे तो आपल्या समाजामध्ये जी काही अस्पृश्यता आणि जातीभेद आहेत त्या संदर्भात जो आहे ते लिहिलेला आहे. त्याच्यानंतर अस्पृश्यांची कैफियत आणि तृतीय रत्न हे जे आहेत हे 1855 साली त्यांनी जे आहेत ते लिहिलेले आहेत. आता इसवी सन 1888 मध्ये मुंबई येथे जनतेने ज्योतिबा फुले यांचा सत्कार करून महात्मा ही पदवी त्यांना बहाल केलेली आहे. महाराष्ट्राचा मार्टिन लुथर किंग या नावाने त्यांना संबोधले जाते. तसेच महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून त्यांना ओळखलं जातं. आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर त्यांचा जो मृत्यू म्हणजे निधन जे आहे ते 28 नोव्हेंबर 1890 साली झालेले आहे. अशा प्रकारे आपण थोडक्यात त्यांची माहिती बघितलेली आहे, म्हणजे परीक्षाभिमुख जी काय माहिती आहे त्या संदर्भात आपण माहिती बघितली. आता जे काय आपल्याला परीक्षेमध्ये जे काय प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आज आपण बघूया. तर इथं आपण बघूया डिपार्टमेंटल पी एस आय 2017 जी काय परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्या परीक्षेतले प्रश्न बघूया. फुलेंचे शेजारी टिंबटिंब यांनी त्यांना शाळेत जाण्यास भाग पाडले, हा जो प्रश्न आहे तो 2017 साली विचारण्यात आलेला आहे. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत 1 नंबर गफार बेग मुन्शी, 2 नंबर प्रश्न विचारला आहे त्याच्यातले जे पर्याय आहेत ते आपण बघूया. 1 नंबर गफार बेग मुन्शी, 2 नंबर सार्वजनिक काका, 3 नंबर म गो रानडे म्हणजेच महादेव गोविंद रानडे आणि 4 नंबर सादिक अली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय, कारण आपण सुरुवातीलाच माहिती बघितली त्याच्यामध्ये गफार मुन्शी बेग आणि धर्म उपदेशक जे आहेत ते लिजिट हे जे आहेत त्यांना शाळेत जाण्यासाठी जे आहे ते भाग पाडलेलं आहे. तर अशा प्रकारे हा 2017 साली जो आहे तो प्रश्न आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेला होता. आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2. महात्मा ज्योतिबा फुलेंनी मानवी स्वातंत्र्य, समता व विश्व बंधुत्व या तत्वत्रयीचा पुरस्कार टिंबटिंब या ग्रंथात केला. 1 नंबर इथं आपल्याला पर्याय दिलेला सार्वजनिक सत्ताधर्म, 2 नंबर ब्राह्मणांची कसब, 3 नंबर गुलामगिरी, 4 नंबर शेतकऱ्यांचा आसूड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय, सार्वजनिक सत्ताधर्म. तर अशा प्रकारे हा आपल्याला डिपार्टमेंटल पी एस आय 2016 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता आणि त्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर, कारण 1891 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर हा जो आहे तो ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला होता. आणि त्यांनी जे आहे ती म्हणजेच मानवी स्वातंत्र्य, समता व विश्व बंधुत्व या तत्वत्रयीचा पुरस्कार या ग्रंथामध्ये जो आहे तो केलेला आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण इथं बघितला. आता पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 3. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक नंबर महात्मा ज्योतिबा फुले, दोन नंबर राजर्षी शाहू महाराज, तीन नंबर गणेश वासुदेव जोशी आणि चार नंबर न्यायमूर्ती रांदळे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय, महात्मा ज्योतिबा फुले। इसवी सन 1883 शेतकऱ्यांच्या हालाकीची परिस्थिती बाबतीत वर्णन यामध्ये, या म्हणजेच या ग्रंथामध्ये जे आहे ते करण्यात आलेलं आहे, आणि हा 1883 त्यांनी हा जो आहे हा ग्रंथ लिहिलेला आहे। आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4, सार्वजनिक सत्ताधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला आहे। हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI 2011 विचारण्यात आलेला होता। तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक नंबर कर्मवीर भाऊराव पाटील, दोन नंबर महर्षी धोंडो केशव कर्वे, तीन नंबर दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि चार नंबर महात्मा ज्योतिबा फुले। तर या प्रश्नाचं जे आहे बरोबर उत्तर तर चार नंबर पर्याय, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्ताधर्म हा ग्रंथ लिहिलेला आहे। कधी लिहिलेला आहे तर 1891। आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जे आहे ते आत्मवृत्त, हे त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे। आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना जे आहे ते मराठी व्याकरणाचे म्हणजेच पाणिनी म्हणजेच जनक असे म्हणतात, मराठी व्याकरणाचे त्यांनी जे आहे ते मराठी व्याकरणासंदर्भात पुस्तक लिहिलेलं आहे। आता पुढचा प्रश्न बघूया आपण, महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून उल्लेख केला जातो। हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI 2011 विचारण्यात आलेला आहे। तर इथं आपल्याला दिलेले आहेत पर्याय, एक नंबर गुलामगिरी, दोन नंबर तृतीय रत्न, तीन नंबर सार्वजनिक सत्ताधर्म आणि चार नंबर शेतकऱ्यांचा आसूड। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय, सार्वजनिक सत्ताधर्म। आता पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 6, जोड्या लावा संदर्भात आपल्याला इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे, परंतु आपण इथं जे आहेत त्या जोड्या लावूनच घेतलेले आहेत। महात्मा फुले यांनी जे आहे ते सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। त्याच्यानंतर ब, धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केलेली आहे। क, शाहू महाराज यांनी अभिनव वसतिगृह जे आहे ते वसतिगृहांची जी आहे ती सुरुवात केलेली आहे, जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी जे आहेत समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं या संदर्भात त्यांनी छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जे आहे ते अभिनव वसतिगृह आणि जे आहे ते त्यांनी सुरू केलेले आहे। तसेच गोपाळ गणेश आगरकर हे जे आहे ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीची त्यांनी जी आहे ती स्थापना केलेली आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये ते स्थापना जी झालेली आहे त्याच्यामध्ये सदस्य म्हणून ते होते। आता पुढचे जे प्रश्न आहेत ते बघूया आपण, डिपार्टमेंटल PSI 2010-7-8-2011 रोजी जी काही पूर्वपरीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते बघू, जो प्रश्न विचारलेला आहे तो बघूया। प्रश्न क्रमांक 7, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। एक नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दोन नंबर ज्योतिबा फुले, तीन नंबर दादाभाई नौरोजी आणि चार नंबर डॉक्टर सविता आंबेडकर। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते ज्योतिबा फुले, म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आहे ते गुलामगिरी या पुस्तकाचं म्हणजे लेखन केलेलं आहे, गुलामगिरीचं। कधी केलेला हा ग्रंथ कधी लिहिलेला आहे तर 1873 गुलामगिरी, म्हणजेच जे काय आपल्या समाजामध्ये दासत्व होतं त्या संदर्भात या ग्रंथामध्ये जे आहे ते वर्णन करण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे, त्याचे उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय। आता पुढचा जो प्रश्न आलेला आहे तो बघूया आपण, डिपार्टमेंटल PSI 2009 पूर्वपरीक्षा 23-1-2011 रोजी झालेली आहे, त्या परीक्षेमध्ये आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे तो, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला। एक नंबर इथं पर्याय दिलेले आहेत आपल्याला, न्यायमूर्ती महादेव गोविंद रांदळे, दोन नंबर छत्रपती शाहू महाराज, तीन नंबर महात्मा ज्योतिबा फुले, चार नंबर कर्मवीर भाऊराव पाटील। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय, महात्मा ज्योतिबा फुले। आता पुढचा प्रश्न बघूया आपण, या परीक्षेमध्ये आलेला आहे आपल्याला, अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला। इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक नंबर विठ्ठल रामजी शिंदे, दोन नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तीन नंबर महात्मा गांधी, चार नंबर महात्मा फुले। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते चार नंबर पर्याय, महात्मा फुले। आता पुढची जी परीक्षा झालेली आहे, डिपार्टमेंटल PSI 2008 जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते बघूया आपण, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते।
एक नंबर इथं बळवंत, दोन नंबर पर्याय दिलेला आहे यशवंत, तीन नंबर दयानंद, चार नंबर यशोधर। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय आहे यशवंत। म्हणजेच ज्या वेळेस त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कधी झालेली आहे तर 1863 साली झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये जे आहेत ते म्हणजेच काशीबाई या विधवेस जो पुत्र झालेला होता त्या पुत्राचं नाव यशवंत होते आणि त्यांनी जे आहे त्या पुत्राला दत्तक म्हणून घेतलेलं होतं। तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आता पुढचा प्रश्न बघूया। सन 2008 साली डिपार्टमेंटल PSI 2008 जी मुख्य परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 11। इसवीसन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक नंबर जे आहे ते राजर्षी शाहू महाराज, दोन नंबर महात्मा फुले, तीन नंबर राजा राम मोहन राय आणि चार नंबर स्वामी विवेकानंद। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय, महात्मा ज्योतिबा फुले। सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे ती 24 सप्टेंबर 1873 साली झालेली आहे। राजाराम मोहन राय यांनी जी आहे ती ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे। स्वामी विवेकानंद यांनी जे आहे ते रामकृष्ण परमहंस ही जी सोसायटी आहे त्या सोसायटीची स्थापना केलेली आहे। तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते दोन नंबर आहे। आता इथं जे आहेत ते आपल्याला म्हणजेच ज्या काय MPSC परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये आपल्याला राज्यसेवा आणि PSI STI या पूर्व मुख्य परीक्षेमध्ये जे काय आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आज आपण बघणार आहोत। तर बघूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 ही जी आहे ही परीक्षा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012 साली जो काय आपल्याला प्रश्न आलेला आहे तो प्रश्न बघूया। सन 1888 पासून ज्योतिबा फुले महात्मा म्हणून का ओळखले जाऊ लागले? एक नंबर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, त्यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले, त्यांनी स्वतंत्र आंदोलनात महत्त्वाचे योगदान दिले, तीन नंबर त्यांनी कनिष्ठ जमातीसाठी अव्याहतपणे कार्य केले आणि चार नंबर त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय बरोबर आहे, कारण इथं आपण जे आहे ते त्यांनी कनिष्ठ जमातीसाठी अव्याहतपणे जे आहे ते कार्य केलेले आहे, कारण त्यांनी जे आहे ते स्त्री शिक्षणात म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचं असं काम केलं, तसेच अस्पृश्यांच्या मुलांना म्हणजेच अस्पृश्यांच्या मुलांना जे आहे ते शिक्षण मिळावं त्याच्यासाठी त्यांनी 1851 जे आहे ते नानापेठेत पहिली शाळा जी आहे ती सुरू केलेली आहे। त्याच्यानंतर 1852 आणि त्याच्यानंतर 1853 जी आहे ती महार मांग इत्यादी लोकांना विद्या शिकवणारी मंडळी या संदर्भात जी आहे ती मंडळी या नावाची संस्था पुण्यात चालू करून आपल्या समाजामध्ये शिक्षणासाठी त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे, तसेच अस्पृश्यता निर्मूलन आणि विधवा संदर्भात म्हणजे विधवा बालविवाह या संदर्भात जे आहेत ते त्यांनी महत्त्वाचे असं कार्य केलेलं आहे, म्हणून त्यांना जे आहे ते महात्मा ज्योतिबा फुले सन 1888 पासून ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले। मुंबईच्या जनतेने म्हणजे मुंबईच्या जनतेच्या वतीने रावबहादूर वडेददार यांनी 11 मे 1888 ज्योतिबांना महात्मा ही पदवी दिलेली आहे म्हणजे दिली। आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2, सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्ये काय होती? सत्यशोधक चळवळी संदर्भातला हा प्रश्न आहे। तर इथं अ परिवर्तनवादी चळवळ, ब वर्गीय चळवळ, क कृतिशील चळवळ, ड क्रांतिकारी चळवळ। या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय आहे, म्हणजेच अ ब आणि क। अ काय आहे तर परिवर्तनवादी चळवळ, ब वर्गीय चळवळ आणि क जे आहे ते कृतिशील चळवळ। हे सत्यशोधक चळवळी संदर्भातला हा प्रश्न आहे। आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 13 मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थीची जरुरी नसते त्याप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहितांची आवश्यकता नसते, हे तत्व कोणत्या समाजाचे आहे? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक नंबर प्रार्थना समाज, दोन नंबर ब्राह्मो समाज, तीन नंबर सत्यशोधक समाज आणि चार नंबर आर्य समाज। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते
तीन नंबर पर आहे सत्यशोधक समाज। आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे ती केलेली आहे। आणि या समाजाचं महत्त्वाचं तत्व काय होतं तर ईश्वर एकच असून तो निर्गुण व निराकार आहे, सर्व माणसे एकाच परमेश्वराची म्हणजेच ईश्वराची लेकरे आहेत। आणि विद्रवाक्य काय आहे या समाजाचं तर सर्व साक्षी जगपती त्याला नकोच मध्यस्थी, हे जे आहे हे या समाजाचं जे आहे ते विद्रवाक्य आहे। आता जो आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रार्थना समाजासंदर्भात आपण माहिती बघूया। प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे ती 31 मार्च 1867 साली मुंबई या ठिकाणी झालेली आहे। आणि त्याचे संस्थापक कोण आहेत तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर राघव भांडारकर हे जे आहेत ते प्रार्थना समाजाचे जे आहेत ते संस्थापक आहे। आता ब्राह्म समाजाची जी स्थापना आहे ती 20 ऑगस्ट 1828 कोलकाता या ठिकाणी झालेली आहे। आणि त्याचे संस्थापक कोण आहेत तर राजा राम मोहन रॉय। तत्व काय आहे तर त्याचे एकेश्वरवाद व मूर्तीपूजा विरोध हे जे आहे हे ब्रह्म समाजाचं तत्व आहे। तसेच आर्य समाजासंदर्भात आपण माहिती बघूया। आर्य समाजाची स्थापना कधी झालेली आहे तर 10 एप्रिल 1875 कुठे झालेली आहे तर मुंबई। आणि त्याचे संस्थापक कोण आहे तर स्वामी दयानंद सरस्वती, त्यांचं मूळ नाव आहे ते मूळ शंकर अंबाशंकर तिवारी। मुख्य केंद्र कुठं आहे तर लाहोर। आणि ग्रंथ त्यांचा कोणता आहे तर सत्यार्थ प्रकाश, वेदांकडे परत चला हे जे आहे हे वाक्य स्वामी दयानंद सरस्वती यांनी आपल्या जनतेला दिलेलं आहे। तर अशा प्रकारे हा प्रश्न होता, त्याच्या संदर्भात आपण इथं माहिती बघितली। आता सन 2014 जी मुख्य परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जो काही प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न बघूया। एक ब्राह्मण सदाशिव बल्लाळ गोवंडे जे त्यांचे आयुष्यभर मित्र बनून राहिले टिंब पुण्याच्या स्कोटीस मिशन हायस्कूलमध्ये भेटले। इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत एक नंबर भीमराव आंबेडकरांना, 2 नंबर ज्योतिराव फुलेंना, 3 नंबर विठ्ठल रामजी शिंदेना, 4 नंबर लहुजी साळवेंना। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय सदाशिव बल्लाळ गोवंडे हे जे आहे ते ज्योतिबा फुले यांचे मित्र होते। आता पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 5, वेदांकडे परत चला या विषयावर त्यांचा विश्वास नव्हता, त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते तरीही त्यांनी दयानंद सरस्वतींच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्यास मान्य केले, ते कोण? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत 1 नंबर विठ्ठल रामजी शिंदे, 2 नंबर ज्योतिबा फुले, 3 नंबर गोपाळ गणेश सागरकर, 4 नंबर गोपाळ हरी देशमुख। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते ज्योतिबा फुले हे आहे उत्तर। इसवी सन 1875 स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यात हत्तीवरून मिरवणूक आली होती, त्यांच्या या मिरवणुकीस ज्योतिबा फुले यांनी संरक्षण देण्याचे कबूल केलेले होते आणि त्यांनी जे आहे ते संरक्षण दिलेलं होतं। आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? अ, पुढच्या खाली त्याची 1854 अंमलबजावणी खालच्या वर्गापर्यंत शिक्षण पोहोचवण्यात अपयशी ठरली, ब, 1852 शिक्षण आयोगासमोर महात्मा फुले व पंडिता रमाबाई यांच्या साक्षीचाही समावेश होतो, क, 19व्या शतकाच्या अंतापर्यंत शिक्षण मध्यम वर्गापुरते सीमित होते, आणि ड, 1911 गोपाळ कृष्ण गोखले यांनी उच्च शिक्षणाचे विधेयक मांडले। तर इथं आपल्याला जे आहे ते पर्याय दिलेले आहेत 1 नंबर ब, 2 नंबर ड, 3 नंबर ब आणि ड, 4 नंबर कोणतेही नाही। तर या आपल्याला मुळात प्रश्न काय विचारला आहे तर खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत असा हा प्रश्न जो आहे तो काय विचारला आहे तर विधाने कोणती विधानं चुकीची आहेत। तर या प्रश्नाचं जे चुकीचं उत्तर आहे म्हणजे उत्तर आहे ते ड, 1911 गोपाळकृष्ण गोखले यांनी उच्च शिक्षणाचे विधेयक मांडले। तर आता त्या संदर्भात इथं आपण माहिती बघूया। नामदार गोपाळकृष्ण गोखले हे काँग्रेसचे संयुक्त सचिव होते, 1905 ते बनारस अधिवेशनात काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते, 1906 ते इंग्लंडमध्ये गेले होते आणि 1909 मॉर्लो मिंटो सुधारणा तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका म्हणजे त्यांची जी भूमिका आहे ती अहम भूमिका होती, खूप महत्त्वाची होती। आणि 1910 पुन्हा त्यांची केंद्रीय कायदेमंडळामध्ये निवड झाली।
आणि 1911 मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षणाचे विधेयक मांडलेलं होतं. इथं जे आपल्याला चौथं जे म्हणजे ड काय दिलेलं आहे तर 1911 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी उच्च शिक्षणाचे विधेयक मांडले होते. तर उच्च शिक्षणाचे नसून ते प्राथमिक शिक्षणाचे होते. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. सन 2015 साली मुख्य परीक्षेमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला हा विचारलेला प्रश्न. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? 1 नंबर सायमन आयोग, 2 नंबर हंटर आयोग, 3 नंबर नेहरू आयोग, 4 नंबर मोर्ले मिंटो आयोग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय, हंटर आयोग. त्या संदर्भात आपण वरती माहिती बघितलेली आहे. आता इथं थोडक्यात माहिती बघूया. इसवी सन 1854 नंतर वूडच्या शिफारसी लागू केल्यानंतर शिक्षणाच्या प्रगतीचे निरीक्षण करण्याच्या उद्देशाने सरकारने 1882 WW हंटरच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना केलेली होती. हंटर आयोगाने सर्व प्रांताचा दौरा करून जवळजवळ 200 ठराव मंजूर केले, ज्यामध्ये महात्मा फुल्यांच्या प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीच्या मागणीचा विचार केला गेला होता. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं जे आहे ते थोडक्यात विश्लेषण आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. सन 2016 साली आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. अज्जन एला यजा सोलेमोन हे जू धर्मीय गृहस्थ टिंबटिंबनच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते. 1 नंबर प्रार्थना समाज, 2 नंबर सत्यशोधक समाज, 3 नंबर जे आहे ते ब्राह्म समाज आणि 4 नंबर डिस्प्रेड क्लास मिशन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात टिंबटिंब येथून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र वृत्तपत्राची भूमिका महत्वाची होती. 1 नंबर सातारा, 2 नंबर महाड, 3 नंबर तरवडी आणि 4 नंबर वाई. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, तरवडी. सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून राजकीय व सामाजिक जागृती झाली होती. बरोबर. इसवी सन 1919 नंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेने भास्करराव जाधव यांनी ब्राह्मणोत्तर चळवळीची आघाडी उघडली होती. आणि 1920 साली दिनमित्र हे वृत्तपत्र मुकुंदराव पाटील यांनी सुरू केले व बहुजन समाज चळवळीस प्रारंभ केला. ग्रामीण महाराष्ट्र विदर्भातील भागामध्ये चळवळ जी आहे ती सुरू झालेली होती. आता महत्त्वाचं म्हणजे काय तर सत्यशोधक समाजाला दख्खन आणि विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात टिंबटिंब येथून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र या वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती. तर हा जो आहे तो छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. परंतु सत्यशोधक समाज, सत्यशोधक समाजाचाच आदर्श घेऊन त्यांनी जे आहे ते आपल्या संस्थानामध्ये जे आहे तसं त्यांनी संस्थानामध्ये जे आहे ते महत्त्वाचं असं काम केलेलं आहे. तर सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून राजकीय आणि सामाजिक जागृती झाली होती. इसवी सन 1919 नंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेने भास्करराव जाधव यांनी ब्राह्मण उत्तर चळवळीची आघाडी उघडली होती. आणि इसवी सन 1920 दिनमित्र हे वृत्तपत्र मुकुंदराव पाटील यांनी सुरू केले व बहुजन समाज चळवळीस प्रारंभ केला. ग्रामीण महाराष्ट्र विदर्भातील भागामध्ये चळवळ सुरू झाली होती. या संदर्भात जे आहे ते महत्त्वाचे आहे. आणि आता जे काय आहेत ते मुख्य परीक्षेसंदर्भात आपण प्रश्न बघितले. आता राज्यसेवेच्या जे काही पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत त्या पूर्वपरीक्षेमध्ये जे काय आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते बघूया आपण. प्रश्न सन 2020 जी काय पूर्वपरीक्षा झालेली आहे 21/3/2021 रोजी, तर त्या परीक्षेमध्ये आपल्याला जो काय प्रश्न आलेला आहे तो बघूया आपण. 1889 मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलावून त्यांना स्त्रियांच्या केशवपनापासून कोणी प्रवृत्त केले होते असा प्रश्न विचारलेला आहे. तर इथं जे आहे ते आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर न्यायमूर्ती रानडे, 2 नंबर महर्षी धोंडो केशव कर्वे, 3 नंबर जे आहे 3 नंबर आहे ते महात्मा ज्योतिबा फुले, 4 नंबर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, महात्मा ज्योतिबा फुले. आपण हे प्रश्न का विचारतो तर प्रश्न कसे विचारलेले आहेत आणि आपण कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस करायला पाहिजे करणे जरुरी आहे त्या संदर्भात आपण हे प्रश्न बघत असतो. बरोबर. आता पुढचा जो पुढची जी प्रश्न विचारलेला आहे ती परीक्षा जी आहे ती 2017 झालेली आहे. तर त्या परीक्षेत
ही पूर्व परीक्षा राज्यसेवेची आहे, त्या परीक्षेमध्ये आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो बघूया. पुढील वाक्यात खाली दिलेल्या कोणाचे वर्णन आहे? एक नंबर, स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्व शिकले होते. ब, ख्रिश्चन मिशनरांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणाचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघडउघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला जो आहे तो विरोध केला. तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक नंबर दुर्गाराम मच्छाराम, दोन नंबर दादोबा पांडुरंग तर्खडकर, तीन नंबर ज्योतिबा फुले, चार नंबर नारायण गुरु. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय, ज्योतिबा फुले. कारण त्यांनी जे आहे ते स्त्री शिक्षणाचं, स्त्री शिक्षणासंदर्भात महत्त्वाचं असं कार्य केलेलं आहे. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाह संदर्भात, म्हणजे त्यांनी जो आहे तो पहिला विधवा विवाह जो आहे तो 1864 घडवून आणलेला आहे. त्याच्यानंतर बालहत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी स्थापना जी आहे ती 1863 केलेली आहे. तर अशा प्रकारे हा जो आहे तो प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न सन 2012 जी काही पूर्व परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 12, वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्यांची निर्मिती केली आहे असा विचार मांडणारे विचारवंत कोण? एक नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दोन नंबर विठ्ठल रामजी शिंदे, तीन नंबर महात्मा ज्योतिबा फुले आणि चार नंबर शाहू महाराज. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय, महात्मा ज्योतिबा फुले. आता पुढची परीक्षा आहे ती 2011 झालेली आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा. त्याच्यामध्ये महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला टिंबटिंबसाठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. एक नंबर इथं उच्च शिक्षण, दोन नंबर मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, तीन नंबर प्रौढ शिक्षण, चार नंबर स्त्री शिक्षण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण. आता पुढचे जे आहेत ते प्रश्न बघूया आपण. सन 2010 PSI प्रिलियमची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत, डायरेक्ट PSI ची जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते बघूया. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे कोणाला म्हटले जाते? एक नंबर लोकहितवादी, दोन नंबर विष्णू शास्त्री पंडित, तीन नंबर जगन्नाथ शंकर शेठ आणि चार नंबर महात्मा फुले. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हटले जाते. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 15, पुणे येथे बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी स्थापन केले? एक नंबर महर्षी दोंडो केशव कर्वे, दोन नंबर रमाबाई रानडे, तीन नंबर महात्मा ज्योतिबा फुले, चार नंबर ईश्वरचंद्र विद्यासागर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय आहे. आणि बालहत्या प्रतिबंधक गृहाची जी स्थापना आहे ती कधी झालेली आहे तर 1863 केलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 जी आहे ती केलेली आहे. कारण आपल्या समाजामध्ये जे काय विधवा झाल्यानंतर जे काय म्हणजेच गर्भवती राहिलेल्या ज्या काही स्त्रिया वगैरे असायच्या त्यांच्या संदर्भात एक त्यांना आश्रम म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृहाची जी आहे ती स्थापना इथं जी आहे ती करण्यात आलेली आहे. आता इथं सहाय्यक पूर्व परीक्षा 2011 प्रश्न क्रमांक 16, पुणे येथे इसवी सन टिंबटिंबामध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. एक नंबर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत 1848, दोन नंबर 1851, तीन नंबर 1873, चार नंबर 1883. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय, 1848 पुण्यात जे आहे ती त्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यामध्ये जी आहे ती मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर जुलै 1851 बुधवार पेठेमध्ये चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये जी आहे ती दुसरी शाळा सुरू केलेली आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते एक नंबर पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17, सन 1873 महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना टिंबटिंबसाठी केली. एक नंबर धार्मिक चळवळीसाठी, दोन नंबर इंग्रज सरकारच्या विरुद्ध बंड करण्यासाठी, तीन नंबर ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी.
आणि 4 नंबर राजकीय घडामोडीसाठी। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर आहे। ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी जी आहे ती सत्यशोधक समाजाची जी आहे ती स्थापना झालेली आहे। आता पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 18। गुलामगिरी हे पुस्तक टिंब टिंब यांनी लिहिले। 1 नंबर महात्मा ज्योतिबा फुले, 2 नंबर महात्मा गांधी, 3 नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 4 नंबर नारायण गुरु। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय महात्मा ज्योतिबा फुले। आणि हे पुस्तक जे आहे ते सन 1873 साली जे आहे ते लिहिलेलं आहे। आता पुढचे जे प्रश्न आहेत ते बघूया आपण। STI 2011 आणि PSI 2012 साली जे काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। प्रश्न क्रमांक 19। टिंब टिंब हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते। 1 नंबर दीनबंधू, 2 नंबर दीनमित्र, 3 नंबर दलित मित्र, 4 नंबर दलित बंधू। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दीनबंधू। आता पुढचा प्रश्न बघूया पुण्यात। प्रश्न क्रमांक 20। पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? 1 नंबर नाना जगन्नाथ शंकर शेठ, 2 नंबर महर्षी धोंडो केशव कर्वे, 3 नंबर पंडिता रमाबाई, 4 नंबर महात्मा ज्योतिबा फुले। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यामध्ये सन 1848 पुण्यात मुलींची पहिली शाळा जी आहे ती त्यांनी सुरू केलेली होती। तसेच जगन्नाथ शंकर शेठ यांनी जी आहे ती मुंबईमध्ये 1848 म्हणजेच नाना शंकर शेठ यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा चालू केलेली होती। आपल्या मुंबईमध्ये जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे हे आहे ते नाना शंकर शेठ यांनी 1848 म्हणजे त्याच वर्षी आपल्या घरामध्ये मुलींची शाळा काढलेली होती। आता पुढचा प्रश्न बघूया। शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? 1 नंबर महात्मा फुले, 2 नंबर गणेश वासुदेव जोशी, 3 नंबर विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि 4 नंबर डॉक्टर भाऊदाजी लाड। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय महात्मा ज्योतिबा फुले। आता पुढचा प्रश्न जो बघूया आपण, महात्मा फुले यांनी भारतातील अशा स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राह्मणोत्तराने मोठ्या धैर्याने परोपकार बुद्धीने ब्राह्मण विद्वांसाठी काढली। 1 नंबर अनाथालय, 2 नंबर महिला आश्रम, 3 नंबर बालहत्या प्रतिबंध, 4 नंबर पुनर्विवाहोत्तेजक मंडळ। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय। आणि पुढचा प्रश्न बघूया, महात्मा फुलेंनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे? हा PSI 2011 साली जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। 1 नंबर शेतकऱ्यांवर, 2 नंबर अस्पृश्यांवर, 3 नंबर ब्राह्मणी मूर्तीपूजेवर, 3 नंबर श्रीदास्यावर। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय ब्राह्मणी मूर्तीपूजेवर। आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया, सार्वजनिक सत्ताधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? इथं आपल्याला प्रश्न चे पर्याय दिलेले आहेत 1 नंबर लोकहितवादी, 2 नंबर आगरकर, 3 नंबर विठ्ठलरामजी शिंदे, तर या आणि 4 नंबर महात्मा फुले। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय। आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 25। महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळपेठ येथे इसवी सन टिंब टिंबमध्ये शाळा सुरू केली। इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत 1 नंबर 1885, 2 नंबर 1852, 3 नंबर 1886, 4 नंबर 1863। या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, कारण 1852 साली जी आहे ती त्यांनी दुसरी शाळा जी आहे ती म्हणजेच ही जी आहे शाळा वेताळपेठेमध्ये जी आहे ती 1852 साली शाळा सुरू केलेली आहे। आणि बुधवार पेठेमध्ये जी आहे ती 1851 साली सुरू केलेली आहे। आणि सप्टेंबर 1851 जी आहे ती रास्तपेठ या ठिकाणी त्यांनी शाळा जी आहे ती सुरू केलेली होती। पुढचा प्रश्न आहे तो बघूया, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठवला? 1 नंबर स्त्री गुलामगिरी, 2 नंबर धार्मिक गुलामगिरी, 3 नंबर सामाजिक गुलामगिरी, 4 नंबर शेतकऱ्यांची गुलामगिरी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर सामाजिक गुलामगिरी। आता आपल्याला STI प्रिलियममध्ये जे काय प्रश्न विचारलेले आहेत सन 2012 साली जी काय परीक्षा झालेली आहे 26/5/2012 साली त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 27। नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली? 1 नंबर ज्योतिबा फुले, 2 नंबर विठ्ठल शिंदे, 3 नंबर भाऊराव पाटील, 4 नंबर यशवंतराव चव्हाण। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी आहे ती नेटिव्ह फिमेल स्कूल स्थापना केलेली आहे।
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28, महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक नंबर शेतकऱ्यांचा आसूड, दोन नंबर सार्वजनिक सत्ताधर्म, तीन नंबर ब्राह्मणांची कसब आणि चार नंबर इशारा। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय आहे, सार्वजनिक सत्ताधर्म। हा ग्रंथ लिहिताना त्यांना जो आहे तो लखवा म्हणजेच पॅरालिसिसचा आजार झालेला होता, त्यामुळे त्यांनी जो आहे हा ग्रंथ डाव्या हाताने लिहिलेला आहे, काही वेळ म्हणजेच डाव्या हाताने त्यांना जो आहे तो हा ग्रंथ लिहिलेला आहे। आणि त्याच्या हा जो ग्रंथ आहे त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच 1891 साली जो आहे तो प्रकाशित झालेला आहे। त्यांचा मृत्यू जो आहे म्हणजे त्यांचं निधन कधी झालेलं आहे तर 28 नोव्हेंबर 1890 साली, आणि हा ग्रंथ जो आहे तो 1891 साली जो आहे तो प्रकाशित झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण इथं हे जे आहेत ते प्रश्न बघतोय। आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 29, महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक नंबर इसवी सन 1887, दोन नंबर इसवी सन 1888, तीन नंबर इसवी सन 1889 आणि चार नंबर 1890। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय, 1888 साली। आता PSI पूर्व परीक्षा 2013 जी काय झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय हितवर्धन सभा 1910 आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? एक नंबर GB वलंगकर, दोन नंबर ज्योतिबा फुले, तीन नंबर वरील दोघांचाही, चार नंबर वरील पैकी नाही। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय। पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण, ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी टिंब यांनी दिली? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक नंबर मुंबईचे नागरिक, दोन नंबर ब्रिटिश सरकार, तीन नंबर पुणेकर जनता, चार नंबर सातारकर जनता। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय आहे, मुंबईचे नागरिक। तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे आहे ते आपण आज प्रश्न बघितले, महात्मा ज्योतिबा फुले म्हणजेच महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक यांच्या संदर्भात आपल्याला जे काही परीक्षेमध्ये प्रश्न आलेले होते ते प्रश्न आज आपण बघितलेले आहेत। प्रश्न का बघायचे तर आपल्याला अभ्यास करण्यासाठी प्रश्न परीक्षेमध्ये कसे विचारले जातात हे समजावं याच्यासाठीच आपण जे आहेत ते प्रश्न बघायचे असतात। तर आज आपण इथं थांबूया मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र। जर व्हिडिओ आवडला तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आपल्या मित्रापर्यंत म्हणजेच आपल्या साईटचे जे काही विद्यार्थी मित्र तसेच आपल्या भाऊ आणि बहिणी जे परीक्षेची म्हणजेच तयारी करत असतील तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना जे आहे ते फायद्याचे ठरेल आणि आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा। आपला PB मोरसागरेवाला हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि PB मोरसागरेवाला हा आपला यूट्यूब चॅनल आहे, तर या चॅनलला जरूर आपण सबस्क्राईब करावे। धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोहार।